गंडरकुमार अहो गंडरकुमार काम होतं जरा तुमच्याकडं हो डॉक्युमेंटरी बोला ती मला डॉक्युमेंटरी बनवायची आहे चला मग बसू इथं करू चालू अरे देवा इथं कसं असं होत नसतं बसून होतात का त्या गोष्टी मग मला फिरावं लागेल कॅमेरा घेऊन शूट करावं लागेल इथं काही पुरातन वस्तू बिस्तू असतील ना काहीतरी मंदिर असतील मला काही गोष्टी बघाव्या लागतील हो पुरातन वस्तू बी हे मंदिर आहे काही जुन्या गडी गडी पण आहेत फक्त आहे ना परवानगी घ्यावी लागेल शूटिंगची सरपंचाकडून परमिशन घ्यायला कशाला ते गरज आहे का काही हा मग ते सरपंच किती कडक आहे नको मग आपण उपसरपंचाची परवानगी घेऊ ते काय 100 रुपयात परवानगी देतील फक्त ऐकते 100 रुपये मग बघा आता मी देते 100 रुपये मग माझी त्यांची भेट घालून द्या त्यांची भेट घालून द्या मी 100 रुपये द्यायला तयार आहे श्याम काय रे म्हणत तुझं ते डॉक्युमेंटरी बरोबर ओळख करून पाहिजे होती ना हनराव गंठन प्लीज यार बघ ना तेवढं मी देतो ओळख करून पण ती 100 रुपये घेते 100च ना ओळख करून द्यायचे 100 घेते हे बघ हे घे 100 पुढं काय आता मी तुला घेऊन जातो ज्यादा शहाणपणा करायचंच नाही बर फक्त हाला हा म्हणायचं ज्यादा तोंडमारी करायची नाही बर बर चल हाला हा काय मी नाही म्हणणारच नाही तुला कोणत्याच गोष्टीला हो डॉक्युमेंटरी बोल ठीक आहे उपसरपंच भेटलेत या इकडं या डॉक्युमेंटरी आहेत हे उपसरपंच आहेत आपल्याला परमिशन घ्यायची ना यांना आहे ना आपल्या गावात आहे ना डॉक्युमेंटरीचं शूटिंग करायचंय तुमची परवानगी पाहिजे होती मॅडम तुमच्या स्टाईल मध्ये तेवढी परमिशन दिली 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 बघितलं का किती मोठे मानायचे आमचे उपसरपंच लगेच देऊन टाकली परमिशन चला आता इथून पुढे गेलं ना पुढं चला पुढं चला अरे पुढं चला मॅडम पुढं चला इथं आहे ना मॅडम एक मस्त मंदिर आहे इथं आहे ना प्रभू रामाचं मंदिर आहे राम लक्ष्मण सीता मारुती काढा फोटो काढा एकदम प्राचीन मंदिर आहे इथं मारुती मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या आतमध्ये अजून एक अतिशय जुनं नाही का विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे हे ग्रामपंचायत कार्यालय चला पुढं करबरी दमन होऊ द्या दमन होऊ द्या दमन अंगभे आले गाव फिरून मी काय गाव फिरायला जातो काय सरपंचाची तुम्ही काम केलंय आणि आलोय घरी हो मला सांगताय सरपंचाकडे काम करून आले गावाकडे ती संगी होती आणि इथे लागले उन्हाळ काय करायला आता मी काय केलंय काय केलंय गावाकडे ती संगी होती म्हणून इकडे पाठवलं तुम्हाला तर आता येसुनी बरोबर गुलगुलू गप्पा मारायला लागले आता एखादा माणूस प्रेमानं जर बोलत असेल तर आपण काय काढता पाहिजे का सांग बरं चांगलंय तुमचं प्रेमानं बोलणं हा सगळ्या गावाबरोबर प्रेमाने बोलत असता काय तुम्ही मग अग बाई तसं नाही पण एखादं माणूस जर बोलत असेल त्याचे प्रश्न जसे उत्तर येते तसं उत्तर दिलं पाहिजे ना आपलं काढता पाहिजे आपण बरोबर आहे तुमचं त्या मॅडम आहेत आणि तुम्ही तिचे विद्यार्थी बरोबर आहे मॅडम म्हणतील तसं विद्यार्थ्याने ऐकायलाच पाहिजे बरोबर ना तू नको काही गैरसमज करून घेऊ राव काय गैरसमज नको करून घेऊ हे बघ तू पाय पडतो मी कोणा सगळंच बोलणार नाही आता बस का आता त्या संगी संघ नाही बोलणार सुनी संघ नाही त्या राधी संघ नाही आणि त्या पुष्पी संघ नाही कोणा सगळंच बोलणार नाही मी आता हात जोडतो आता बस का जेवढ्यांची नावं घेतलीत ना त्या तर बोलायचंच नाही त्यांच्या बरोबर पण अख्ख्या गावात एकाही बाई बरोबर बोलताना दिसले ना तर मी येईन तुम्ही ये मग बर बाई झालं आता परत कोणा सगळंच बोलणार नाही असं जरा ये ना आमच्या गावची कचरा कुंडी सगळे लोक इथं कचरा आणून टाकत आहेत धीस फेलो इज बाळू ही सरपंच सालगडी सालगडी मीन्स वर्किंग इयर टू इयर इन शेतमी अहो म्हणजे ते सरपंचाच्या शेतात आहे ना वर्षभर काम करतो सालभर म्हणून सालगडी तर का मारा एक फोटो काढा काढा ए यार काय करता ए नको आहे नको काढा 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 काय भानगड फोटो काढलाय त्या मॅडम लय ना बाळू भाऊ तुम्ही लय आवडलेत खरंच तुम्ही त्यांच्या मनात भरलेत तिने आता तुमचा फोटो काढला आणि तुमचा फोटो ते स्टेटसला ठेवणार अयो
स्टेटसला? अरे नको बाबा, त्या माझ्या बायकोला ना स्टेटस बघायचा लय ना दे. तिनं जर माझा फोटो बघितला ना स्टेटसला तर लय माझ्या वांदी होते रे. मग सोपी आले काय, मला 100 रुपये द्या, मी मॅडमला फोटो डिलीट करायला लागतो. नक्की? हा आईला बरं होईन बाबा, सांगशील ना तेवढा लगेच काढायला. हा सांगतो, जाऊ का मी? हा हा का पळून गेले? अहो त्यो माणूस आहे ना लई डेंजर आहेत, त्याला गोळ्या चालू आहेत गोळ्या. तुला तुम्हाला बघितलं ना आणि त्याने मला विचारलं, मी ला कच्च खाऊ का भाजून खाऊ. काय? हा कच्च खाऊ का भाजून खाऊ म्हणजे? ती माणसाला खाते ती. मी म्हणलं भाजून खा. भाजून खा म्हणल्यावर आता गेला ना, आता काही भीती नाही ना? त्यो माचीस घेऊन येऊपर्यंत निदान काही भीती नाही. आणि माचीस घेऊन आल्यावर आता? आता काय कच्च खा म्हणलं असतं ना, मग ते लगेच जागेवर खाल्लं असतं. भाजून खा म्हणलं ना, आता ते काळी पेटी आणायला गेला. अयो मग आता काय करणार ते? ते दिवस आपण पळायचं ना, आपण कसं थांबायचं इथं? करूया बैलाला कुठं गेलाय काय माहित, कोणाला मारलं नाही म्हणजे बरं होईन त्यांनी. हो साहेब, हो साहेब थांबा जरा थांबा. काय काय चाललंय? काय काय नाही. अरे ते आपला मारका बैल आहे ना, तो सुटलाय आकळणात कोणला. मी इतक्या वेळाचा शोध कुठे गेला कळा ना बी. आणि तुला माहिती त्याचे शिंग कसले टोकदार आहेत, पायला घुसाळायचं एखाद्याचं शिंग भो लयच अवघड होईल. तेवढं त्यो धर व्यवस्थित धर आणि घरी दावणीला बांधून टाक, कळलं का? नको नको. काय तर स्टेटस मी गोंधळ घातला मग. स्टेटस काय पडन, स्टेटस कशाचं पडन? काय नाही काय नाही. स्टेटसचा काय विषय? काय नाही ते स्टेटस ठेवायचा आहे. आता तुला त्या मार्के बैलाचं स्टेटस ठेवायचं का शिंगू साडी त्यांना? नाही बोलून गेलो मी, काय करायचं सांगा ना. अरे तो मारका बैल सुटलाय आपला, आपला काठी घेऊन जा, तो बैल पकड आणि तेवढा दावणीत घेऊन बांध, कळलं का? बरं बरं जा, नको बरोबर करू. हा 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 बॉक्सायचा कोणला तो? नाही नाही तिकड रस्ता जाऊ नको, तिकडे रस्ता रुपयाचा मारका बैल आलाय. हो चला. तर मंडळी कसा आहे धिंगाणा? असा धिंगाणा आहे ना तुम्हाला दुसरीकडे कुठंच बघायला नाही मिळणार. आणि काय असा धिंगाणा बघण्यासाठी धमाल प्रोडक्शन पेजला फॉलो करा, लाईक पण करा आणि शेअर पण करा. आणि एक मिनिट अजून पुढची गंमत सांगतो तुम्हाला. डॉक्युमेंटरी 100 रुपये चला चहा घेऊ. का डॉक्युमेंटरी लय नाराज दिसतय? नाराजच आहे मी. काय मी ते डॉक्युमेंटरी बनवली ना, एडिट केली आणि ती ती पानचड झाली ना, त्याच्यामध्ये असं काही रसच वाटत नाही, असं काही खळबळजनकच वाटत नाही मला. आता आपल्या गावात खळबळजनक बर का, फक्त चोर मनाचे बर का. थांबा मी काय खळबळजनक जमतय का करता येतय का कुठे भेटतय का बघून येतो. कर प्रेम काय झालं? अरे काय नाही बाबा, कॉलेजमध्ये राडा झाला एका पोराने ना, तोंडाला फाईट मारली, दाताची नस तुटली. बर बोलता येणार काय नीट ते ना, नस बंद करून येतो डॉक्टरकडे जाऊन. तू येतो का? ए जा तू, माझ्या मागायला खळबळजनक काम आहे. राहला असता हे जा. ए बाईक कस काय वाटलं तुला आपलं इकडं गाव? खरंच मस्त आहे एकदम. चांगलं आहे ना तिकडच्या गावापेक्षा? तर हे तर खरंच छान आहे. इथल्या बाया आहे ना खरंच म्हणजे जरा सज्जन आहेत. नाही तर त्या बाया पाण्याला चालली तरी आपल्या दरवाजात यायची आणि तोंड मारायची. बाळासाहेब कुठे गेले? बाळासाहेब आहेत का? एखादी आली की आपली सारखी विचारायची, बाळासाहेब आहेत का? बाळासाहेब कुठे गेले? बाळासाहेब इथं, बाळासाहेब तिथं. मला हेच कळत नव्हतं बाळासाहेब माझा आहे का बाळासाहेब त्यांचा आहे. अरे त्यांची चूक नाही ती, मी हाईचा असा दिसायला. अरे मी हिरो सारखा दिसतो ना, त्याच्यामुळे बाया आहेत ना अशा आकर्षित होत्यात माझ्याकडे. बाळासाहेब काय चाललंय, बाळासाहेब काय करता म्हणून विचारपूस करतात. त्याच्यात आपल्या बायकोला राग येतो आणि त्याच्यामुळे आपली बायको टेन्शन मध्ये. तरी बरं तुम्ही असे गबाळ्यासारखे राहता,
तुम्हाला किती वेळेस सांगितलंय, जरा टापटीप राहा, ते सरपंच बघा किती छान राहतात. मग मी तसा राहू का जीन पॅन्ट टी शर्ट मध्ये राहणार, मला आवडल. आणि परत जर काही झालं तर बोलायचं नाही आपल्याला. नको आली जाग. पण आपण कुठे फिरायला गेलो ना मग तेव्हा घाला तुम्ही. तू म्हणशील तस बाहेर चाललो ना मस्त टी शर्ट जीन पॅन्ट टापटीप मध्ये जाऊ मस्त पाहिजे. जस काढला मजरू चालले बाहेर फिरायला. लाजली लाजली खरंच खरंच. आपण कधी जायचं बाहेर फिरायला? तू म्हणशील ना. पण कुठे जायचं? तू म्हणशील ती ना. मग मी सगळं सांगायचं का? तुम्ही काय सांगणार? मग चॉईस असती प्रत्येकाची. तुला कुठं जायचं मी सांगेन. चल मेकरी पाठव, चल सोनेवाडीत. मग येशील का? नको, मीच सांगते त्यापेक्षा. गोव्याला येतल? गोव्याला? काय वासे काय ते नाही तसलं काहीच नाही. तसा विचार पण करू नका. अजिबात करणार नाही. पण एक काम कर ना तू, जरा मला शोभन अशी राहणार आहे बायको. मला आहे ना खरं शिक्षकच व्हायचं होतं. मग काय झालं? बापाने नाही शिकू दिलं मला. बरं झालं नाही शिकली. मग माझ्या अनाची बात आली असती का तू? ऐक नाही मी काय म्हणतो. काय बाळू भाऊ, नसबंदी म्हणजे काय? बाई काय चावट माणूस नसबंदी म्हणजे काय? पण काय करायचं माहिती पाहिजे मला जरा. अरे गंठन, ज्याला पुढं पाळणा लांबवायचा नसल तो नसबंदी करतो, म्हणजे त्याचा पाळणा बंद. म्हणजे प्रेम एवढे पाळणे हलवीत होता वय, तो डायरेक्ट नसबंदी करायला गेला. कोण म्हणजे प्रेम नसबंदी करायला गेला? हा अयो अरे त्या गाय बनायला लग्न व्हायच्या आधीच नसबंदी करायला टाईम भेटला का? बाय भाऊ हा लग्नाचा नसबंदीच काय संबंध? अरे गंठन, जसा नळाचा आणि पाण्याचा टाकीचा तसाच संबंध लग्नाचा आणि नसबंदीचा. म्हणजे मला जरा विस्तृतपणे सांगा. अय भाऊ मी तर ते संबंध लावायला नाही बसलो, तू जाय बर. अरे जाय ना बाबा. आईला काही चाललंय बाबा या समाजात. बरं भाऊ समाजाचा नसबंदीच काय संबंध? अरे तू जातो का? सरपंच अहो प्रेमानं एक सोयरी गिरावलंय भारी. बर तुम्ही जर मध्यस्थी करीत असाल ना तर होईन वजळ वाजळ काहीतरी. अच्छा मग पोरगी जर पोरीचं स्थळ जर चालून आला असेल प्रेमासाठी तर मग आपल्याला हरकत नाही मध्यस्थी करायला. हरकत नाही, पोरगी फार्मसी झाली चांगली पोरगी दिसायला बी देते ना याला. पण मग काय जायची? हो सरपंच हा कापणी झाली. आईला कोण आहे असा अडाणी शेतकरी आपल्या गावात? आपला प्रेम. प्रेम? प्रेम आहे. आणि कंसाचं कुरड्याचा आणि त्या प्रेमाचं काय संबंध? ते ऊस लावलाय ना. अरे जो संबंध नळाचा टाकीचा असतो का तो संबंध आहे. काय बोलतोय हो गंड्या, नेमकं काय झालं जरा सिस्कटून सांग बरं. ते प्रेम आहे ना मला भेटला ते म्हणलं मी डॉक्टरकडे चाललोय नसबंदी करायला. नसबंदी करायला का बरं? काय चाललं रक्त येत आहे नसबंदी करावी लागल. हा सरपंच एवढी चांगली सोयरी काढली तर आम्ही आता जर त्या कंसात दानाच नाही राहिला तर काय उपयोग होईल सोयरी करून? त्या प्रेमाचा तरी काय उपयोग आहे? आईला हे झालं अत्यंत वाईट झालं राव गंठ्या. मला जरी आधी कळालं असतं ना मी या गंठ्या दवाखान्यातच नसतं जाऊन दिला. पण आता आपण तरी काय करणार नाही का? नाही चला मग काय आता काय ते त्याचं नशीब. चल उठ. हो डॉक्युमेंटरी बोलो ना. बरं झालं तुम्ही भेटले का? अहो मी ना लय खबरजनक बातमी आणली. काय? अहो म्हणजे त्या बातमीचा म्हणजे असं नळाचा टाकी संबंधी. काय पाणी योजना बंद झाली काय गावाची? नाही हो कनीस आहे ना कनीस होर्ड्यात यायच्या आधीच कापणी झाली. म्हणजे चला तुम्ही मी चालता चालता सांगतो. हे काय येऊ शकतो प्रेम जरा जरा व्हिडिओ काढा. नमस्कार प्रेक्षकांनो, बघा आपला समाज कुठं चाललेला आहे. आज अशा नवीन पिढीला जर नसबंदी करण्याची वेळ येते, यांना जर नसबंदी करण्याची आवश्यकता वाटते. आपला समाज कुठं चाललाय? कुठं चाललाय? खळबळजनक बातमी सांगा. आज मला जी खळबळजनक बातमी भेटलेली आहे, जी मला खळबळजनक बातमी भेटलेली आहे त्याच्यावरती मी डॉक्युमेंटरी बनवणार आहे. या गावातून मला खळबळजनक बातमी भेटलेली आहे. काय रे काय तू काय गावाचं नाव घालतो का? अरे तुला लाज वाटते का? तू डायरेक्ट नसबंदी करून आलास. हा उद्या गावातल्या पोरांना पोरी तरी मिळते का? तिकडे काय बघतो माझ्याकडे बघ. बोल ना काय झालंय.
अरे यांनी नस बंदी नाही केली, याच्या दाताची नस तुटली होती त्याच्यातून रक्त होत ते बंद करून आला हे बघा लिहून दिलंय काय राजा बर वाटत पण तुला आता बर बर काळजी घ्या घाबरलो मी म्हटलं खरंच नस बंदी केली का काय मला एक गोष्ट नाही कळाली नस बंदीचा नळाचा आणि टाकीस काय संबंध असतो हा